कृषी मंत्री दादाजी भुसे यांनी मांद्री येथील के एफ बायोप्लांट समूहाच्या टिश्यू कल्चर लॅबची पाहणी केली राज्यातील शेतकऱ्यांना प्रगत तंत्रज्ञानावर आधारित शेतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी के एफ बायोप्लँट समूहाच्या मदतीने काय करता येईल या संदर्भातही त्यांनी चर्चा केली आहे मांद्री के एफ बायोप्लॅन्ट समूहाच्या पाहणी दौऱ्यावेळी समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीष कुमार जैन संचालक किशोर राजवंश विभागीय कृषी सहसंचालक रफिक नाईकवाडी आदी उपस्थित होते श्री भुसे यांनी कल्चर लॅब उत्पादन केंद्र ग्रीनहाऊस तसेच डेमो हाऊसची पाहणी केली फुले किती दिवस टिकू शकतात उत्पादन फुलांचे विविध प्रकार निर्यातीबाबत नियोजन हवामान बदलाचा परिणाम तसेच त्यावर मात करण्यासाठीचे नियोजन आदींसह विविध विषयांवर चर्चा झाली के बायोप्लांट समूहाच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना पॉली हाऊसमधील नवीन तंत्रज्ञानाच्या वापराबाबत मार्गदर्शन व्हावे अशी अपेक्षा कृषीमंत्री भुसे यांनी यावेळी व्यक्त केली मुख्य कार्यकारी अधिकारी जैन यांनी ट्युश्यू कल्चर लॅब तसेच बायोप्लॅनच्या कार्याची माहिती दिली तीस देशात रोपांची निर्यात होत असून समूहाच्या चार प्रयोगशाळा आहेत दोन प्रयोगशाळांचे कामही प्रगतीपथावर असल्याचे त्यांनी सांगितले